ओम नमः शिवाय। मित्रांनो, आपल्या घरामध्ये सुख शांती असावी, माता लक्ष्मीचं आगमन व्हावं, घरातील सर्व सदस्यांचं आरोग्य हे निरोगी राहावं, घरात आजारपण येऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते। ज्या घरामध्ये या तीनही गोष्टी असतात, म्हणजे ज्या घरात माता लक्ष्मी स्थायी वास्तव्य करते, घरात सुख शांती असते, कोणतंही आजारपण घरात नसतं, असं कुटुंब परिपूर्ण आणि सुखी मानलं जातं। परंतु मित्रांनो, आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी आहेत। कोणाकडे पैसा येत नाही, एखाद्याकडे पैसा भरपूर आहे, मात्र घरात आजारपण आहे। घरात सतत कोणी ना कोणी व्यक्ती आजारी असते आणि हा पैसा आजारपणामध्ये खर्च होऊन जातो। काही लोकांच्या घरामध्ये पैसा येतच नाही, घरातील सर्व सदस्य अपार मेहनत करत आहेत, कष्ट करत आहेत, मात्र त्यांच्या कष्टाचं चीज होत नाही। ते जेवढी मेहनत करत आहेत त्याचं फळ त्यांना मिळत नाही। घरात सतत आर्थिक तंगी असते, पैसा टिकत नाही। मित्रांनो, जर तुमच्या जीवनामध्ये अशा समस्या येऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल, तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत, जे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते, भरपूर पैसा येतो, धन वैभव येतं, माता लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य आपल्या घरामध्ये होतं। मित्रांनो, आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो सूर्योदयापूर्वी किंवा सूर्य उगवताना आपण करायचा आहे। एकदा सूर्य उगवल्यानंतर दिवसभरात आपण हा उपाय करायचा नाही। आता हा उपाय कोणत्या दिवशी करायचा? तर मित्रांनो, कोणत्याही दिवशी, अगदी आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता, मात्र रविवारी आपण हा उपाय केलात तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळतात। शक्य असेल तर मित्रांनो, प्रत्येक रविवारी हा उपाय करत चला। हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत। काळे तीळ मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात, पूजा साहित्याच्या दुकानात सुद्धा तुम्हाला हे काळे तीळ मिळून जातील। तर हे मुठभर काळे तीळ आपण घ्यायचे आहेत आणि घरातील जी कमावती व्यक्ती आहे, जी घरातील प्रमुख व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने हे मुठभर काळे तीळ घेऊन घराच्या छतावर जायचं आहे। जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहताय तर बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। आता मित्रांनो, हे काळे तीळ आपण सूर्य उगवताना किंवा सूर्योदयापूर्वी, ज्या बाजूने सूर्य उगवतो पूर्व दिशेला, तर त्या दिशेला हे काळे तीळ आपण फेकायचे आहेत। त्यानंतर मनातल्या मनात आपली जी काही इच्छा आहे, पैशा संबंधित असेल, घरात सुख समृद्धी हवी असेल, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या बोलायच्या आहेत, त्यांचं निवारण होण्यासाठी आपण मनोमन प्रार्थना करायची आहे आणि छतावरून खाली यायचं आहे। मित्रांनो, जर तुमचं बैठं घर असेल तर तुम्हाला छतावर जाण्याची गरज नाही, तुम्ही खाली उभं राहून सुद्धा तुमच्या छतावर हे काळे तीळ जर फेकू शकत असाल तर खाली उभं राहूनही तुम्ही हा उपाय करू शकता। मित्रांनो, हे काळे तीळ आपण छतावर टाकल्यानंतर पशुपक्षी हे काळे तीळ खातील। मित्रांनो, जसजसे हे काळे तीळ संपतील तसतसं तुमच्या जीवनातील समस्याही कमी होतील, तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य नाहीसे होईल, माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल, तुमच्या घरात जी काही आर्थिक तंगी आहे, आजारपण आहे, ते निश्चित दूर होईल। मित्रांनो, हे सर्व आम्ही जे उपाय सांगतो ते ज्योतिषीय उपाय असतात। हे ज्योतिषीय उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केले तरच याचा लाभ आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे पूर्ण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून, सकारात्मक विचाराने हा उपाय करा, फायदा निश्चित होईल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा, यासोबतच शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।